नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मालवणी मसाला कसा बनवायचा ते बघूयात. सोफार आपण कांदा, लसूण मसाला आणि गोडा मसाला कसा बनवायचा ते पाहिलं होतं. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करते. आज आपण मस्तपैकी मालवणी मसाला कसा बनवायचा ते बघतो. नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी मधुराज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. साहित्य, तर इथे 50 ग्रॅम मी ही लवंगी मिरची घेतली. याऐवजी तुम्ही पांढरी मिरची पण घेऊ शकता. मला लवंगी मिरची मिळाली म्हणून मी ती घेतली आहे. तर ही 50 ग्रॅम लवंगी मिरची आहे. तर मालवणी मसाला तिखटाला खूप कमी असतो, पण ॲट द सेम टाईम त्याचा रंग खूप लालसर असतो, लाल गळत असतो. तर रंगासाठी म्हणून इथे मी 250 ग्रॅम बेडकी मिरची घेतली. बेडकी मिरचीमुळे रंग खूप सुरेख येतो आणि त्याचबरोबर तो पदार्थ खूप तिखट किंवा झणझणीत होत नाही. तर या मिरच्या काय करायच्या, बाजारातून मिरच्या आणल्या की त्याची देठ काढायची आणि उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये 1-2 दिवस तरी या मिरच्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या. पूर्ण अशा ड्राय झालं पाहिजे, त्याचा ओलसरपणा निघून गेला पाहिजे. त्याचबरोबर इथे 50 ग्रॅम धने आहेत. तर माझ्याकडे साधारण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात, जसं की कोल्हापुरी मसाला आहे, गोडा मसाला आहे, सोलापुरी मसाला आहे. तर असे वेगवेगळे ठेवण्यातले मसाले असतात, त्यामुळे मी मसाले खूप मोठ्या प्रमाणात करत नाही, व्हरायटी मसाले वापरते म्हणून. त्यामुळे इथे मी कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला मसाला करून दाखवते. जरी दिसताना व्हर्च्युअली क्वांटिटी कमी वाटली, तरी हे जेव्हा आपण सगळं मिसळू तेव्हा जवळजवळ 1 पाऊंड ते 1 किलो हा मसाला आरामशीर होतो. तर इथे काही मसाले घेतलेत, हे आपल्याला प्रत्येकी 10 ग्रॅम हवेत. लवंग 10 ग्रॅम हवेत, मोहरी 10 ग्रॅम हवी आहे, हळद ही 10 ग्रॅम हवी आहे, जायपत्री आहे ही पण 10 ग्रॅम घ्यायची आहे, जिरा 10 ग्रॅम, खसखस 10 ग्रॅम आणि बडीशेप 10 ग्रॅम. हे मसाले 10 ग्रॅमच्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं. आता हे जे पुढचे जिन्नस आहे, हे 5-5 ग्रॅम आपल्याला हवेत. तमालपत्र 5 ग्रॅम, दगडफूल 5 ग्रॅम, मेथ्या घेतल्या त्या पण 5 ग्रॅम आहेत, हिरवी वेलची 5 ग्रॅम, 5 ग्रॅम शाही जिरं, 5 ग्रॅम मसाला वेलची, 5 ग्रॅम त्रिफळा आणि अर्धं इथे मी जायफळ घेतले. एक अख्खं जायफळ येतं, त्याचा अर्धा तुकडा करून मी इथे घेतलेला. आता पुढचे जे मसाले आहेत ते आपल्याला 20 ग्रॅम हवेत. दालचिनी, काळी मिरी आणि चक्रीफळ, स्टारफूल, हे आपल्याला प्रत्येकी 20 ग्रॅम घ्यायचं आहे. सगळे तयारी झालेली आहे. आता आपण एक एक मसाले घेऊन ते भाजून घ्यायचे. धन्याने सुरुवात करूया. तर धने घ्यायचे इथे 50 ग्रॅम, मध्यम आचेवर, हलकासा त्यातून फ्लेवर येईपर्यंत भाजून घ्यायचे. करपवायचे नाही आहेत आपल्याला मसाले, खमंग असे भाजले गेले पाहिजे आणि हलकासा त्याचा रंग बदलला पाहिजे. तर धने इथे ऑलमोस्ट भाजत आलेले आहेत, मस्त असा फ्लेवर येतो धन्यांमधून आणि रंगही हलकासा बदलत आहे. आता धन्यामध्ये आपण मेथी घालूया. मेथी आपण सेपरेट भाजून नाही घेतो, कारण गरम तव्यावर ही मेथी भाजली तर ती पटकन अशी करपू शकते, त्याचा रंग बदलू शकतो आणि त्याचा कडवटपणा वाढू शकतो. ते टाळण्यासाठी फक्त गरम धण्यामध्ये ही मेथी आपण घोळवून घेतो. बस, फार वेळ भाजायची गरज नाही आहे. हे आपण एका मोठ्या थाळ्यात किंवा परातीत काढून घे. आता जनरली खूप मोठ्या क्वांटिटीत करायचं असेल तर सगळे मसाले एक एकदा सिंगल सिंगल भाजून घेतात, पण आपण खूप छोट्या क्वांटिटीमध्ये करत आहोत, त्यामुळे जे मसाले एकसारखे आकाराचे आहेत किंवा शेपचे आहेत ते एकत्र घालून मी भाजून घेणार आहे. तर इथे लवंग आहे, काळी मिरी आहे आणि त्रिफळा आहे. तर हे आपण तिन्ही मसाले एकत्र एकदम भाजून घेऊया. कुठलाही मसाला बनवताना ते भाजण्यामागचं कारण म्हणजे भाजला की त्याचा फ्लेवर छान रिलीज होतो आणि त्याचबरोबर हे मसाले थोडेसे क्रिस्प होतात, त्यामुळे घरी मिक्सरवर म्हणा किंवा कांदा मशीनवर दळण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. ते मसाले थोडेसे जर चिवट असतील तर कांदा मशीनवर दळताना ते दळायला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे हे शक्यतो भाजून घेतात मसाले. आता हे मस्तपैकी भाजून घेतलंय मी, 1-3 ते 4 मिनिट, फार वेळ नाही लागत हे मसाले भाजायला. हे आपण या धण्यामध्ये काढून घेऊ. पुढचे मसाले म्हणजे जिरं, शहा जिरा आणि बडीशेप, हे तीनही मसाले आपण एकत्र भाजून घेतो.
हे मसाले शक्यतो लो टू मीडियम हीटवर भाजायचे आणि एकसारखे हलवत भाजायचे, मिक्स करत भाजायचे, म्हणजे ते करपत नाही आणि एकसारखे खरपूस भाजले जातात. आता ही बडीशेप, जिरा आणि शाही जिरा व्यवस्थित भाजले गेले. आता हे पण आपण या धण्यामध्ये काढून घ्यायचे. आता पुढे आपल्याला हिरवी वेलची, मसाला वेलची आणि चक्रीफूल किंवा स्टारफूल हे एकत्र भाजून घ्यायचं. हे पण मसाले भाजून झाले, मसाले ओव्हर रोस्ट नाही करायचे, नाहीतर ते करपतात आणि त्याला मग कडवटपणा वाढतो मसाल्याचा, त्याचा मूळचा फ्लेवर जातो आणि कडवटपणा वाढतो. त्यामुळे खूप वेळ आणि खूप हाय हीटवर हे नाही भाजायचे मसाले. आता पुढे जायपत्री आहे माझ्या इथे आणि दगड, हे पण व्यवस्थित भाजून घेऊया. हे पण मस्तपैकी भाजला गेले खमंग असं. हे पण एका पॅनमध्ये काढून घ्यायचं. आता दालचिनी घालायची, दालचिनी पण आपण भाजून घेऊया. चला तर इथे दालचिनी पण मस्तपैकी भाजली गेली आहे. ही पण गरम मसाल्यामध्ये काढून घ्यायची. आता पुढे मोहरी घ्यायची, मोहरी पण व्यवस्थित भाजून घ्यायची. मोहरी टमाटम उडते, फुलते ती छान, याचा अर्थ ती छान भाजून फुलते. तुम्ही बघू शकता जशी तेलात टाकल्यावर पॉप होते तशीच ती गरम तांदूळ टाकल्यावर पण पॉप होते. मस्त पटकन होते, फार वेळ नाही लागत तवा गरम असेल तर. आता हे जायफळ आहे, हे जायफळ पण आपण थोडंसं गरम करून घेऊ, त्याचा फ्लेवर चांगला रिलीज होईल. दोन्ही बाजूने व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि हे काढू मसाल्यामध्ये मिक्स करूया. आता तमालपत्र घ्यायचं आणि हे तमालपत्र पण आपण भाजून घेऊया. तमालपत्र पण मस्तपैकी भाजून झालेली आहे. हे पण आपण मसाल्यामध्ये काढून घेऊया. आता खसखस घालूया आणि खसखस पण व्यवस्थित भाजून घ्यायची. आज एकदम बारीक करायची कारण ही खसखस खूप अशी उडते, खूप हाय हीट असेल तर पटकन भाजली जाते, वेळ नाही लागत खसखसला. तुम्ही बघू शकता पाकळी टाकले की याचा रंग बदललेला, छान असा खरपूस रंग आला. आता ही खसखस आपण काढून घेऊ. आता आपले गरम मसाले झालेले आहेत भाजून, आता मिरची भाजायची. सगळ्यात आधी आपण लवंग मिरची भाजून घेऊया. अख्खी मिरची देठ काढून 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतली आहे. लाल मिरची भाजताना ठसका खूप होतो, त्यामुळे घरात लहान मुलं असतील तर शक्यतो हे करण्याचं टाळा. लवंगी मिरचीला लवंगी मिरची का म्हणतात भाजत असताना तुम्हाला कळेल. तर इथे लवंगी मिरची साधारण 7 ते 8 मिनिट मी भाजून घेतली आहे. छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे ही मिरची. एका बाउलमध्ये काढून घेऊ. लवंगी मिरची भाजून झाली आहे. आता आपण बेडगी मिरची भाजू. घरात लहान मुलं असतील तर मिरची अजिबात भाजू नका, मी पुन्हा सांगते. त्या थोड्या जास्तीला क्वांटिटीला जास्त आहेत म्हणून 2 बॅचेसमध्ये मी म्हणणार आहे. बडगी मिरची भाजत असताना विशेष असा त्रास चांगत नाही. मिरची काढून घेते आणि पुढची बॅच पण भाजून घेते. आता स्मेलचा त्रास जर टाळायचा असेल
तुमच्या घरी जर अवन असेल तर अवनच्या मोठ्या ट्रेमध्ये या मिरच्या एकसारख्या पानवून ठेवायच्या. खालची आणि वरची दोन्ही कॉईल चालू झाली पाहिजे आणि 100 डिग्री सेल्सिअसवर 1-10 मिनिट तुम्ही या मिरच्या भाजून घेऊ शकता. मध्ये मध्ये चेक करायचं. पण हा मिरची भाजताना जो ठसका उडतो किंवा झटका उडतो तो टाळता येईल तसं केल्यामुळे. तर मिरच्या मी व्यवस्थित भाजून घेतल्यात. शेवटी फायनली मी मिरची अवनमध्येच भाजून घेतली. पटकन झाली आणि ठसकाही उधळला नाही. आता हा जो गरम मसाला आपण आधी भाजून घेतला होता हा थंड झाला आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आता ही प्रोसेस तुम्हाला घरी नसेल करायची तर मी सांगितलं आधी तसं तुम्ही जवळपासचे कांडव मशीन जे असतं तिथे जाऊन हे मसाले देऊन थोडंसं मीठ देऊन ते तळून घेऊ शकता. आता मी घरच्या घरी आणि अगदी कमी क्वांटिटीमध्ये करते त्यामुळे मी मिक्सरवरच तळणार आहे सगळं. तर आधी आपण हे गरम मसाले मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. इथे ही गरम मसाल्यांची मी पूड करून घेतली आहे. ताज्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान येतो. मस्त पूड झाली आहे. आता आपण काय जरी हे व्यवस्थित दळलं गेलं असेल तरी हा थोडंसं कोर्स टेक्स्चर आहे. आता काय करायचं ही बारीक रवा चाळायची एक चाळण येते किंवा सुजीची चाळणी असंही त्याला म्हणतात. तर या चाळणीमध्ये हा गरम मसाला घालायचा थोडा थोडा आणि हा चाळून घ्यायचा जेणेकरून आपल्याला या मसाल्याचं एकदम फाईन टेक्स्चर मिळेल. तुम्हाला जर ही स्टेप अवॉइड करायची असेल तर करू शकता. फक्त मसाल्याला इन दॅट केस थोडासा कोर्स टेक्स्चर आहे. आता हा जो थोडासा खडा मसाला किंवा गरम मसाला राहिला हा मी इथे मिरचीमध्ये मिक्स करते. म्हणजे जेव्हा मिरची दळू तेव्हा हा मसाला पण दळून घे. तर हा गरम मसाला मी मिक्सरमध्ये फिरवून सुजीच्या चाळणीने व्यवस्थित असा गाळून घेतलाय. तुम्ही बघू शकाल आता याची खूप छान मस्त अशी बारीक पूड झाली आहे. आता पुढची स्टेप काय तर हा जो थोडासा कोर्स मसाला उरला होता चौथा होता गरम मसाल्याचा यामध्येच मी आधी बेडगी मिरची घालून मिक्सरला फिरवून घेणार. आधी बेडगी मिरची फिरवून घेणार. बेडगी मिरची झाली की मग सगळ्यात शेवटी लवंगी मिरची. झाकण लावायचं आणि पूड करून घ्यायचं. तर ही बेडगी मिरचीची पहिली बॅच दळून झाली आहे. बेडगी मिरची एवढी तिखट नसते त्यामुळे त्याचा ठसका विशेष असा उडत नाही. आता जसं आपण गरम मसाला चाळून घेतला होता त्याच पद्धतीने ही मिरची पण आपण चाळू किंवा त्या मिक्स करणार. रंग बघू शकता खूप सुरेख येतो बेडगी मिरचीचा. आता ही मिरची दळलेली यामध्ये आपण मिक्स करूया. चाळून घेणं गरजेचं आहे. तर हे जे आहे हे पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं म्हणजे ते पुन्हा दळून निघेल. यामध्ये आणखी मिरची ॲड करायचं आणि दळून घ्यायचं. याच पद्धतीने मी लवंगी मिरची पण दळून या मसाल्यामध्ये चाळून घेणार. आता इथे या ठिकाणी बेडगी मिरची आणि लवंगी मिरची मिक्सरमध्ये दळून सुजीच्या चाळणीने किंवा रव्याच्या चाळणीने चाळून मी इथे गरम मसाल्यामध्ये ॲड केली आहे. तर जे त्याचा कोर्स मसाला आहे हा साधारण जेमतेम अर्धा वाटी निघाला. आता या मसाल्यामध्ये आपण ही जी हळद आधी घेतली आहे ती मिक्स करूया. जनरली हळकून दळ भाजून घालतात पण अर्थातच मी सांगितलं तसं आपण घरी मसाले दळतो म्हणून मी इथे या ठिकाणी हळदीचा वापर करते. आता हे जे मिरची पावडर आहे आणि हे गरम मसाले आपण आधी जे करून घेतले हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं. हवं तर पुन्हा एकदा तुम्ही हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता एकत्र मसाले आणि लाल तिखट. चला तर मग इथे हा मालवणी मसाला बनवून तयार आहे.
रंग अप्रतिम आला आहे, त्याचं जे टेक्स्चर आहे ते अप्रतिम आला आणि फ्लेवर तर खूप जबरदस्त आहे. ताज्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान उतरतो, मस्त. आता हा मसाला जरी आपण खूप कमी कमी प्रमाणात साहित्य घेतलं तरी जवळपास अर्धा किलोच्या प्रमाणात झालेला आहे. अर्धा किलो मसाला जवळपास एक 6 महिने ते वर्षभर आरामशीर टिकतो. तुम्ही जर मालवणी मसाला बरोबरच तुमचे रोजचे ठेवणीतले मसाले वापरत असाल तर माझा ऑलमोस्ट 6 महिन्याचा मसाला हा बनवून तयार आहे. तर शेल्फ लाईफ हवाबंद डब्यामध्ये सुक्या जागेवर, कोरड्या जागेवर, थंड ठिकाणी तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता. साधारण वर्षभर काहीही होत नाही, हा मसाला व्यवस्थित टिकतो. तर कुठलीही मालवणी रेसिपी असेल, म्हणजे मालवणी काजूची उसळ किंवा मालवणी चिकन, मालवणी फिश फ्राय, यामध्ये तुम्ही हा मसाला जरूर वापरू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करून बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल की मी जेव्हा जेव्हा ऑनलाईन येते तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मसालेदार रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.